आज या ठिकाणी आमच्या अरुण आप्पासाहेब मंदाताई आणि संजीवनीताई यांच्या परमपूज्य मातोश्री आणि आमच्या भाऊजाई वैकुंठवासी चांगुनाबाई भीमराज डोस यांना आपल्यातून जाऊन आज 13 दिवस होत आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे मनुष्य आपल्यातून गेल्यानंतर त्याच्यावरती जे काही संस्कार करावे लागतात की जेणेकरून गेलेल्या आत्म्याला त्या ठिकाणी शांती मिळावी आणि त्यांचा आनंदाचा प्रवास सुखाचा आणि समाधानाचा व्हावा या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी हा 13व्याचा विधी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आणि या निमित्तानं जे काही आमच्या बिंबवणी आमच्या चांगुना वहिनींनी जे एक संस्काराची शिदोरी या ठिकाणी ठेवून गेल्यात ते जरी आपल्यात आज नसले तरी त्यांनी आमच्या ढूस परिवारावरती, मी तर त्या दिवशी बोललो की कुटुंबावरच नाही आमच्या ढूस परिवारावरती जे काही एकूण संस्कार केलेत त्या संस्काराची शिदोरी आज त्या ठिकाणी ठेवून गेलेल्या आहेत. आणि त्यांच्या या ठेवलेल्या संस्काराच्या शिदोरीवरती जे काही आम्ही बाकी आहोत त्या शिदोरीवरती आम्हाला वाटचाल करायची आणि एक दिवस आम्हालाही त्यांच्या भेटीसाठी जाण्याचा प्रयत्न करायचे. आत्ताच माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलं की या जगाच्या पाठीवर संस्कृती प्रधान देश असणारा साधू संतांच्या पुण्याईनं पावन झालेला हा भारत देश, हा हिंदुस्थान जगाच्या पाठीवर हा संस्कृती प्रधान देश आहे. आणि या देशामध्ये जी संस्कृती पेरली गेली आपल्या पूर्वजांनी त्या संस्कृतीच्या शिदोरीवरती आपण आपली वाटचाल करत असताना आपल्या आयुष्यामध्ये देव असेल, आपल्या आई वडील असतील, आपले गुरु असतील यांच्याबद्दलचा आपल्या जीवनामध्ये नेहमी आदरभाव असावा असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि जो या आपल्या संस्कृतीचं पालन करेल त्याला आपल्या आयुष्यामध्ये कुठेही दुःख भोगावं लागेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की तुम्ही तीर्थयात्रा हे ते काही ढोंग सोंग करताय हे नाही केलं तरी चालेल. माय बापे केवळ कॅशे त्याने न जावे तीर्थाशी, पुंडलिका काय केले परब्रह्म उभे केले, तुका म्हणे माय बापे केवळ देवाची स्वरूपे. असं जे देवाचं स्वरूप आपल्या घरामध्ये आहे आणि त्याची सेवा जर आपण केली नाही तर आपल्यासारखं दुर्दैवी कोणी नाही. आणि म्हणून आपल्या या भारतीय संस्कृतीचं जतन करत असताना आता सचिन भाऊंनी सांगितलं की हे वृद्धाश्रम या आपल्या देशाला लागलेला काळिंब आहे, परंतु या कलियुग युगामध्ये गरज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात. कारण आमदार साहेब आपल्यासारखे शिकलेले आणि सुसंस्कृत असणारी माणसं आजही या देशामध्ये आहेत. क्वचित एखादा असेल फार अल्प प्रमाण त्याचा संस्कृतीकडे कुठेतरी संबंध आलेला नाही आणि म्हणून ह्या गोष्टी घडतात. आणि या घडू नये भविष्यामध्ये साधू संतांनी जे काही आपल्याला उपदेश केले त्याचाच एक छोटासा काहीतरी पदर पकडून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही मार्गदर्शन करता येईल का. आता विशेषतः आमच्यासारख्याला मार्गदर्शन काय करायचं, आता आमचं बिराड बांधून तयार आहे, गाडी आली काय आम्ही बसायचं आणि जायचं. परंतु जे काही तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं, आता मी तर काय वाचलं नाही पण तुमच्या सांगण्यावरून त्या जी पोस्ट टाकली त्याचा आशय या ठिकाणी लक्षात येतो. खरं म्हणजे सगळं सोडून द्या, एक उपकार म्हणा का या भगवंताने आपल्याला या पृथ्वीवरती 84 लक्ष योनी आहेत, त्या 84 लक्ष योनीमधून आपल्याला मानव देहाच्या योनीमध्ये घातलंय की ज्या देहातून हे सगळं ज्ञान आपल्याला प्राप्त करता येत आहे, समाजाचं ऋण फेडता येत आहे. म्हणून संत नेहमी सांगतात माणसाने माणसासारखंच वागावं. पशुपक्षी ते वागू शकत नाही परंतु माणसाने मात्र माणसासारखंच वागावं, माणसाने माणसासारखंच बोलावं हे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून सांगण्यासारखं खूप आहे
संस्कृती खूप मोठी आहे. आज आपण चंद्रावर गेलो, मंगळावर जाणार आहोत, समुद्राची खोली कळालेली आहे, सूर्याचा काही भाग आपल्याला कळाला आहे, चंद्राचा काही भाग कळाला, पण भारतीय संस्कृती अशा पिढ्यान पिढ्या कितीही जरी केल्या तरी ती आपल्याला शेवटपर्यंत कोणालाही समजणार नाही, इतके आपल्यावरती ऋषी मुनी असतील, आपल्या आई वडिलांचे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत, आणि म्हणून त्याचं पालन करणं ही आपण सर्वांची जबाबदारी आहे. या निमित्तानं एवढंच सांगेन की मी सुरुवातीलाच बोललो आमच्या वहिनींच्या आमच्या ढूस पर्यावरणावरती. आम्ही काही परमार्थामध्ये होतो का? आम्हाला परमार्थ माहीत नाही. वहिनीने आम्हाला काय घातलं, आम्ही काय पेलो, हे वहिनीने सगळं पाहिलं. परंतु वहिनी नेहमी सांगायच्या की आयुष्यात एकदाच यायचंय, एकदाच जायचंय, परंतु माणसाने नेहमी चांगलं वागावं आणि ते संस्कार घेऊन त्यांचे विचार घेऊन आम्ही आज या ठिकाणी आमची वाटचाल करतोय. ज्यावेळेला आम्ही आमदार साहेब दिंडी सोहळा सुरू केला, दिंडी सोहळा काय आम्हालाच माहिती नाही, परंतु वहिनीने आम्हाला सगळं मार्गदर्शन केलं, स्वतःच्या डोक्यावरती कळशी तुळशी घेतल्या. आमच्या शेवंताक्का असतील त्याही आता वयोवृद्ध झाल्यात, अतिशय सर्वांनी मी तुम्हाला सांगू का किती प्रयत्न करा, मी ऐकलं नाही कुठल्या माणसाला देव भेटला हे मी ऐकलं नाही, वाचतोय फक्त माणसं सांगतात असं करा म्हणजे देव भेटेल, पण मला खात्री आपल्याला देव भेटणार नाही, पण देवासारखी माणसं भेटल्याशिवाय आपल्या आयुष्यात राहणार नाही असं आपलं वर्तन असावं, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. आणि आमच्या परमपूज्य भाऊजाई आदरणीय वैकुंठवासी चांगुनाबाईंचा जो अनंताचा प्रवास आहे, आता आजपासून चांगुनाबाईंचा आत्मा आणि आपला संबंध तुटला. आता या ठिकाणी आपण जी शिदोरी देणार आहोत वहिनींना, ती राहिलेल्या 17 दिवसाची, आणि प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्धाच्या निमित्तानं आपण जे काही मासिक श्राद्ध घालतो ती शिदोरी त्या पुढच्या महिन्यापर्यंत पुरावी असं एक शास्त्राचं म्हणणं आहे. आणि आपण जर इथं समजा त्या सुवासिनी घालतो, नैवेद्य देतो, तर त्या आत्म्याच्या याच्यापर्यंत पोहोचला जातो, इतकी सद्भावना त्या परिवाराची असते. आणि हा प्रवास राहिलेला 11 महिने 17 दिवसामध्ये वहिनींच्या आत्म्याला तो पूर्ण करायचा आहे. आणि मला खात्री आहे आमच्या वहिनींनी जे काही आयुष्यामध्ये सत्कार्य केलं, सत्कर्म केलं, आणि एक आमच्या दुष्परिवाराची ती लक्ष्मी होती. तुम्हाला सांगतो तोपर्यंत जोपर्यंत आमच्या भिंभाऊचं लग्न झालेलं नव्हतं तोपर्यंत आमच्या दोष परिवाराला कुठल्याही पाहुण्यांनी बुंदीची पंगत कधी दिलेली नव्हती. आणि तसं हा वांबोरी परिवार म्हटलं की हा जिरायत भाग पूर्वी सांगायचे आम्ही अनुभवलेलंही. संध्याकाळी वराड गेलं की त्यांनी तेलच्या गुळवणी करायच्या, गुडघ्यावर लाटायच्या म्हणतात थापायच्या, आणि लई खाऊ नये माणसाने म्हणून त्या गुळवण्यात पहार घालायची गरम करून, म्हणजे ती माणसं ज्यात खात नसायची. परंतु आमच्या बहिणींचे 3 भाऊ होते, त्या भावांनी आपल्या बहिणीचं खूप चांगलं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून म्हणा उधार अंतकरणाने आपल्या बहिणीच्या लग्नाला दुसऱ्या दिवसाच्या फळाचं जेवण, बुंदीचं जेवण आमच्या ढोस परिवाराला दिलं. आणि त्याच दिवशी आम्हाला कळलं की हा गडक परिवार आणि आमचा ढोस परिवार यांची जी नाळ जोडली याच्यामध्ये निश्चित काहीतरी विशेष घडल्याशिवाय राहणार नाही, आणि ते घडलंय. तेव्हा भगवंताचरणी मी प्रार्थना करेन आमच्या वहिनींचे काही आयुष्यामध्ये तिळतिळ पुण्य जमा केलं त्याची जाणीव ठेवून त्यांचा अनंताचा प्रवास तर समाधानकारक व्हावाच, परंतु त्यांना जी पुढची काही गती मिळायची ती सुद्धा त्यांच्या सत्कर्माप्रमाणेच मिळावी. त्यांचं जे काही अपुरं वय जरी झालेलं असलं पण त्यांची फार इच्छा मोठी होती, तशा प्रकारची त्यांना त्या ठिकाणी गती मिळावी, अशा कुटुंबामध्ये त्यांना पुनर्जन्म भगवंताने द्यावं, अशा प्रकारचे आमच्या त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडगिरी 16, त्याचप्रमाणे त्र्यंबकराज स्वामी भक्त परिवार आणि महंत उद्धवजी महाराज भक्त परिवार याच्या वतीनं भगवंताचरणी प्रार्थना करतो. थांबतो. रामकृष्ण.